शाहू महाराजांच्या पराभवासाठी मुख्यमंत्री शिंदे पैसे वाटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला. शिंदे 100 कोटी घेऊन एका हॉटेलमध्ये बसले तसं संजय राऊत यांनी म्हटलं. तर राऊतांनी शाहू महाराजांचा पराभव स्वीकारलाय का असं उत्तर नरेश मस्केंनी दिलंय. संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी का विरोध केला असा सवालही मस्केंनी केलाय. शोधतोय मुख्यमंत्री कुठे आहेत, तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री कुठे आहेत? पैसे वाटत फिरत आहेत चोरलेला धनुष्य विजयी करण्यासाठी. पैसे वाटत फिरत आहेत. कोल्हापूरला शाहू महाराजांचा पराभव व्हावा आमच्या जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांचा पराभव करण्यासाठी हे नकली शिवसेना जी आहे यांची हे महाशय 100 कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी. त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना पाडण्यासाठी 100 कोटी रुपये वाटले गेले. म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे होतं. संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला? उद्धव ठाकरे यांनीच केला. ते शाहू महाराजांचेच पुत्र होते, ते पण महाराज होते. मग त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं.